लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती 17 मे रोजी शिवाजी पार्क मैदानावरती सभा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची मनसेला परवानगी. सभेला राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी प्रथमच एकत्र स्टेजवरती उपस्थित राहणार. ठाकरे गटानेही केली होती मैदानाची मागणी. राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर आता त्यांची दुसरी प्रचारसभा पुण्यात. उद्या संध्याकाळी 5 वाजता सारसबागेमध्ये महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी राज ठाकरेंची सभा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकासाची ब्लू प्रिंट मांडायला हवी. राहुल गांधींना अदानी अंबानींकडून पैसे मिळत असल्याचं मोदींचं वक्तव्य म्हणजे त्यांच्या बिघडलेल्या प्रकृतीचं लक्षण आहे. भाजपनं त्यांना प्रचारातून बाजूला केलं पाहिजे. संजय राऊत यांची मोदींवर टीका. अमित शहा इंडिया आघाडीमध्ये येतील का? आम्ही त्यांना पंतप्रधान करतो. इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही. यावरती संजय राऊत यांचं भाजपला प्रत्युत्तर. एकनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचारावरती बोलणं म्हणजे आश्चर्य आहे. अजित पवारांना कोणतीही भूमिका नाही, त्यांना खोटं बोलण्याची चटक लागलेली आहे. संजय राऊत यांची शिंदे आणि अजित पवारांवरती टीका. छगन भुजबळांनी राजीनामा द्यावा, आमदार सुहास कांदेंची मागणी. भुजबळ महायुतीचा धर्म पाळत नसून नाशिकच्या नांदगावमध्ये तुतारी चिन्हाचा प्रचार करत असल्याचा कांदेंचा आरोप. आमदारासोबत पटत नसेल तर कार्यकर्त्यांनी स्वतंत्र प्रचार करावा, आमदार सुहास कांदे यांच्या टीकेनंतर भुजबळांचं उत्तर. सुहास कांदे यांनी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तुतारीचा प्रचार करत असल्याचं केलं होतं वक्तव्य. नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस. बडगुजरांना नोटीस घेण्यास नकार. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत कायदेशीर सल्ला घेणार. सलीम कुत्ता डान्स प्रकरणामध्ये बडगुजर आले होते चर्चेत. नाशिकचं राजकारण तापण्याची चिन्ह. सर्व गुंड मुख्यमंत्र्यांसोबत फिरतात. बडगुजर यांना नोटीस दिल्या प्रकरणामध्ये संजय राऊत यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंसोबत जवळून काम केलं आहे, त्यांचा स्वभाव अनुभवला आहे. ते पाहता ते कधी पक्ष विलीन करण्याचा निर्णय घेतील असं वाटत नाही. अजित पवारांची शरद पवार यांच्या प्रादेशिक पक्ष विलीनीकरणाच्या वक्तव्यानंतर प्रतिक्रिया. मोदी अदानी अंबानी यांच्यावरती बोलणार नाही. पंतप्रधानांवरती बोलण्याएवढा मोठा नाही, त्याविषयाची जास्त माहिती नाही. उद्धव ठाकरेंनी काय बोलावं हे माहीत नाही. अजित पवार यांची प्रतिक्रिया. अमित शहा महाराष्ट्राचं राजकारण चालवत आहेत ते खोटं. आम्ही आमच्या बैठका घेतो आणि निर्णय घेतो. आम्ही कुणाच्या दावणीला बांधलेलो नाही, अजित पवारांचं वक्तव्य. जी व्यक्ती निवडणुकीमध्ये उभीच नाही त्यांना पराभूत करणं हे बोलणं योग्य नाही. अजित पवार यांची चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया. भाजपसोबत जायचं नव्हतं तर दिल्लीला जाऊन चर्चा का केली? अजित पवार यांचा शरद पवारांना सवाल. शरद पवारांचा मूळ जन्म हा काँग्रेसचाच. मंत्री गिरीश महाजन यांची शरद पवारांवरती टीका. शरद पवार उद्धव ठाकरेंनाही काँग्रेसमध्ये घेऊन जातील, महाजन यांचा टोला. इंडिया आघाडीमध्ये फक्त उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी राहिलेले आहेत. 40 पक्षांची इंडिया आघाडी कुठे गेली? मंत्री गिरीश महाजन यांचा सवाल. शरद पवार यांना पर्याय राहिलेला नाही. काही दिवसांमध्येच त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार. ठाकरे गटही काँग्रेसमध्ये विलीन होईल. विलीन झाले नाही तर काँग्रेसचा पदर घेऊन चालतील. शरद पवारांच्या वक्तव्यावरती संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. चंद्रकांत खैरेंना पराभव दिसत असल्यानं ते अशी वक्तव्य करतायत. संजय शिरसाट यांची चंद्रकांत खैरेंवरती टीका. अतृप्त आत्मा हा 50 वर्ष नाही तर 56 वर्ष झाली महाराष्ट्रामध्ये भिडतोय, पण त्याला मोदींसारखी व्यक्ती मिळाली नाही. शरद पवार यांचं मोदींना प्रत्युत्तर. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढत असतानाच पक्षाच्या नेत्यांना बदनाम करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न झाले. आम्हाला बदनाम करण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसनं केलं, प्रफुल्ल पटेल यांचं एका मुलाखतीमध्ये वक्तव्य. ठाकरे गटाच्या नेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचं एकनाथ शिंदेसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य. सिनेमाचा दाखला देत श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावरती मेरा बाप गद्दार है असं लिहिल्याचं केलं वक्तव्य. ठाकरे गट आता हिंदू हृदय सम्राट शब्द वापरत नाही, ते आता वंदनीय शब्द वापरतात. मंत्री उदय सामंत यांची ठाकरे गटावरती टीका.
अक्षय तृतीयेला माता भगिनींना आणि सुनांना माहेरी पाठवू नका. जळगावमध्ये महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला भाडोत्री गर्दी. पैसे देऊन लोकांना आणलं. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरेंचा आरोप. वैद्यकीय जामिनावरती बाहेर असणारे माजी मंत्री नवाब मलिक पुन्हा एकदा जेलमध्ये जातील. भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी एक्स वरती केलं भाकीत. पुण्यामध्ये लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर यांच्यासह अमोल कोल्हे आणि शिवाजीराव अढळराव पाटील यांना नोटीस. निवडणूक खर्चामध्ये तफावत आढळल्यामुळे खुलासा मागवला. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचे रेणुका शहाणे यांना पत्र. तुम्ही मतदारांना केलेल्या आवाहनाचं टायमिंग पाहता. मतदारांना केलेल्या आवाहनामागे आपला राजकीय हेतू आहे का? चित्रा वाघ यांचा रेणुका शहाणे यांना सवाल. वाशिममध्ये संत्रा पिकाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात. शेतकऱ्यानं 4 एकरवरील 600 झाडांना केलं नष्ट. वर्धा आणि अमरावती जिल्ह्यामध्ये गारपीट होण्याची शक्यता. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी. पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील पुढील 4-5 दिवस वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता. राज्यामध्ये उष्माघाताच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ. मार्चपासून आतापर्यंत 202 उष्माघाताच्या रुग्णांची नोंद. पुण्यामध्ये उष्माघाताचे 7 रुग्ण. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.